खांदा कॉलनी येथे श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथि सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन समोरील मैदानात या सोहळ्यानिमित्त 7 ते 14 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्याअंतर्गत शनिवारी दिला व कलश पूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालं। यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, गोपीनाथ मुंडे, बबन बारगजे, हरिदास वनवे, सुनील खाडे, विनायक मुंडे, देवीदास खेडकर, संजय बायभासे, दिलीप नाकाडे, दत्ता बिनवडे, शिवाजी लांब, बाळासाहेब बडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज खांदा कॉलनीमध्ये संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांच्या जयंतीचा संयुक्त सोहळा हा दरवर्षी अतिशय उत्साहानं साजरा करता येतो। 18वं वर्ष हे या मंडळाचं या ठिकाणी आहे आणि तिथून प्रेरणा घेऊन नव्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजनात सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सोहळ्याला विविध मान्यवर हजेरी लावणार आहेत। माननीय पंकजाताई 14 तारखेला येणार आहेत, माननीय विखे पाटील साहेब 12 तारखेला येणार आहेत। मला खात्री आहे की या सर्वांच्या उपस्थितीनं या सोहळ्याची रंगत आणखीन वाढेल आणि त्याचबरोबरीनं जे भाविक आमची सारी मंडळी आहे की ज्यांनी ज्यांच्या जीवनाचा एका अर्थानं या दोन्ही संतमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली उद्धार झाला आहे ती सर्व मंडळी अतिशय मोठ्या प्रमाणात दरवर्षी हजेरी लावत असतात। याही वर्षी ही सारी मंडळी अतिशय उल्हासात उत्साहात या ठिकाणी येतील याची मला खात्री व्यक्त करायची वाटते। ज्या ज्या आमच्या सहकाऱ्यांनी आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे त्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।